लाइव करून द्या मला. चला 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 लवकर 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 या. चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी शिवव्याख्याते शिवकीर्तनकार प्राध्यापक सतीश देवराव शिंदे पाटील तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ॲप्लिकेशनवरती व शिवव्याख्याते प्राध्यापक सतीश देवराव शिंदे पाटील या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सहर्ष स्वागत करीत आहे. ज्या क्षणाची तुम्ही अत्यंत या ठिकाणी सबरीने वाट बघत होता, बऱ्याच दिवस झाले मुलांना त्याच्याबद्दल आपुलकी होती की सर आमचा इतिहास जो बाकी आहे बॅचमधलासुद्धा आणि तो इतिहास कधी घेणार, म्हणून हा इतिहास आपण या ठिकाणी चालू केलेला आहे. अतिशय महत्त्वाचा असा जो विषय आहे ज्या विषयाचं नाव आहे इतिहास. मानव बघा या भारत या देशाला कशा प्रकारचा इतिहास आहे, भारत या देशामधला इतिहास काय आहे याची सर्व इत्यंभूत माहिती आपल्याला या ठिकाणी आता या लेक्चरच्या माध्यमातून बघायची आहे. मी तुम्हाला विनंती करेल जास्तीत जास्त मुलांपर्यंत सर्वप्रथम ही लिंक पोहोचवा. त्याचं कारण असं आहे की हे लेक्चर परत तुम्हाला मिळणार नाही, हे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असणारे लेक्चर आहे. परत एखादा मुलगा म्हणला बा मला बघायचं सर आम्हाला परत बघता येईल का, अजिबात तुम्हाला हे लेक्चर परत बघता येणार नाही. मी सुरुवातीलाच त्याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला माहिती देतो. मानव बघा विश्व मराठी ॲप्लिकेशनवरती आपल्या काही बॅचेस येतात. तलाठ्याची बॅच आहे 999 त्याच्यानंतर वनरक्षकाची 799, मराठीची 299 जर तुम्ही घेतली तर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. मानव बघा आज आपल्याला भारताचा इतिहास बघत असताना नेमकं आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीनं तो इतिहास आपल्याला या ठिकाणी परीक्षेला देण्यात आलेला आहे याची इत्यंभूत माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. चला तर सर्वप्रथम तुम्हाला माझा आवाज पोहोचत असेल आणि आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर एकदा पटकन मला कमेंट दाखवायची, यस यस यस, आणि लवकरात लवकर सांगायचं की सर काही हरकत नाही. मानव बघा सुंदर असा आपला हा भारत देश आहे आणि या भारत या देशाचं इतिहास ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस याला प्राचीन इतिहास आहे, याला मध्ययुगीन इतिहास आहे, याला आधुनिक इतिहास आहे. मग आधुनिक इतिहासाचा अभ्यास करताना सुंदर असा हा भारत देश आहे लक्षात ठेवायला मानो याच्या तीनही बाजूनं बेलाग दर्याचं संरक्षण आहे. परंतु या भारत या देशाला एक ग्रहण लागलं होतं. भारत या देशामध्ये पोटे ऐकून घ्या रे, चला एक लक्ष द्या. भारत या देशाच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, ज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, ज्याच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि वरच्या बाजूने बाळानो या ठिकाणी बेलाग असं हिमालयाचं संरक्षण आहे. परंतु बाळानो पाकिस्तान या ठिकाणी भारत या देशातून वेगळा झालेला एक महत्त्वपूर्ण असा देश ज्यांना आपली भूमी या ठिकाणी या पाकिस्तानकडे गेलेली आपण असं म्हणतो. सुंदर असा हा या ठिकाणी यस यस तुम्ही बघता आता इकडं लक्ष द्या. सुंदर असा आपला हा भारत देश आहे. या भारत या देशाचं वर्णन करताना एखाद्या युगपुरुषासारखा हा भारत देश दिसतो. अटल बिहारी वाजपेयी सांगतात ये भारत कोई जमीन का जीता जागता तुकड़ा नहीं है, ये तो एक जीता जागता युग पुरुष है, सिर्फ जमीन का टुकड़ा नहीं है, इसकी हर नदी नदी में गंगा है, इसकी हर कंकर कंकर में शंकर है. सुंदर असा देश आहे बाळानो. या देशाला ग्रहण लागलं होतं याच्या तीनही बाजूनं बेलाग दर्याचं संरक्षण असल्यामुळं आम्हाला असं सांगण्यात आलं होतं, आपलं धर्मशास्त्र असं सांगत होतं सिंधुबंदी नावाच्या कायद्यानुसार आपण समुद्रामध्ये जाऊ शकत होतो बाळानो, 6 मैल जाऊ शकत होतो, 7 मैल जाण्याची परवानगी आम्हाला नव्हती. आणि याच गोष्टीचा फायदा युरोपियनांनी घेतला आणि युरोपियन ऐकून घ्या रे बाळानो, युरोपियन लोकांनी आपल्या देशाची वाट लावली, सगळा सत्यानाश करून सोडला. युरोपियनांना एक गोष्ट माहिती होती की या देशामध्ये अंधश्रद्धा सर्वात जास्त आहे, अंधश्रद्धेची मुळं या देशाच्या बाळानो प्रत्येकाच्या मना एक मिनिट हां प्रत्येकाच्या मनामर काळे या ठिकाणी ही पाळंमुळं रुजलेली आहेत. आपण सिंधुबंदी नावाच्या कायद्यानुसार फक्त समुद्रामध्ये जाऊ शकत होतो 6 मैल, पण 7 मैल जाऊ शकू नव्हतो. पण त्याच वेळेस बाळानो आपल्या आशिया खंडाला लागून असणारा युरोप खंड, या युरोप खंडामध्ये प्रबोधनाचं युग आलं पोट्टे हा ऐकून घ्या. आणि या प्रबोधनाच्या युगाच्या माध्यमातून अनेक लोक त्या युरोप खंडामध्ये असणारे जे काही ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत या लोकांनी बाळानो आधुनिकतेचा प्रसार प्रचार केला. होकायंत्र असेल अनेक अनेक गोष्टींचा यांनी शोध लावला. आणि ऐकून घ्या सगळं सांगतो, हे कोणते रे विजय चव्हाण, ए हुकेल मी इतिहास सांगायला लावलो, तू काय काय लावला रे, ज्या राज्याची सीमा लागली अगोदरचे लेक्चर पाहून घे ना जरा, आता मंदा मंदात नको बोलू. चला बाळानो बघा आता लिंक नका माझी डिस्टर्ब करू. हा सुंदर असा आमचा देश आहे आणि या देशावरती बाळानो युरोपियन लोकांनी या ठिकाणी काही वेळेस ते भूसीमेतून आले तर काही वेळेस बाळानो त्यांनी जलसीमा या ठिकाणी निर्माण केल्या. ऐकून घ्या रे युरोप खंडामध्ये त्या काळामध्ये ऐकून घ्या महम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली का, तर या जगामध्ये शांतता नांदावी असं त्यांना नेहमी वाटायचं. पण युरोप या ठिकाणी लोक बाळानो एक बघा युरोप लोक युरोप खंडामधले लोक आपल्या आशियामध्ये यायचे, इथल्या लोकांना न्यायचे आणि इथल्या लोकांना नेऊन बाळांनो त्या ठिकाणी त्या लोकांना गुलाम बनवायचे, हे काम मात्र युरोपियनांनी केलं आणि हेच युरोपियन भारत या देशामध्ये आले. जो सुंदर असा भारत आहे,
या भारताच्या देशाची भूमी पवित्र आहे, ज्याच्या तिन्ही बाजूने बेलाग दर्याचं संरक्षण आहे. आम्ही कधी कोणावरती बाळांना आक्रमण नाही केलं, पण अनेक लोकांनी आमच्यावरती आक्रमण केले. अनेक लोक आपल्या देशामध्ये आले बाळांनो, आणि देशामध्ये येत असताना त्यांनी आपल्या देशाची वाट लावली. मग आपल्या देशामध्ये नेमकं या ठिकाणी कशा प्रकारचं या ठिकाणी युरोपियन येत गेले याचा आपल्याला सगळी माहिती आता इत्यंभूत बघायची आहे. सर्वजण आता बोर्डकडे बघतील, माझ्याकडे बघतील, आणि सगळेजण फळ्यावरती लक्ष देतील. चला बाळांनो, सगळ्यात पहिले आपल्याला आता इकडे लक्ष द्या. सर्वांना समजत असेल तर मला पटकन थंब दाखवा, सांगा सर सगळं कसं अगदी ओके. बाळांनो बघा, भारत या देशाला ग्रहण लागलेलं होतं. आपण परकीय देशामध्ये जाऊ शकत नव्हतो, का आता आपल्या तिन्ही बाजूनं बेलाग दर्याचं संरक्षण आहे. आणि मग आपण जाऊ शकत नव्हतो का तर आपल्याला धर्मशास्त्र परवानगी देत नव्हतं. मग हे परकीय लोकांना नव्हतं हे पट्यो, परकीय लोकांना याच्याबद्दल काही घेणं देणं नव्हतं. ते आधुनिकतेचा प्रसार प्रचार करणारे लोक होते, इकडे लक्षात ठेवा. आणि आधुनिकतेचा प्रसार प्रचार करणारे हे जे लोक होते ह्यांना आधीच या ठिकाणी अनेक गोष्टींचा शोध लावला. बाळांनो बघा, त्या काळामध्ये युरोपियन लोकांच्या मनामध्ये अशी भावना होती की या पृथ्वी तलावर असा एक देश आहे, त्या देशामध्ये सोन्याची चिडिया म्हणते त्याला. ऐकून घ्या रे, सोन्याची चिडिया कहते है उस देश को, वो देश आशिया खंड में है, उसका नाम इंडिया है, असं त्या लोकांना त्या काळात वाटायचं. तुम्ही म्हणायचे त्या काळातले लोक मग हिंदी बोलत होते का? आबे ऐक बे, मी काय सांगतो ते. त्या काळातल्या लोकांना एक असा या ठिकाणी माहिती झालं होतं की या पृथ्वी तलावर आशिया खंडामध्ये भारत नावाचा असा देश आहे की जो सोन्याची चिडिया आहे. मग या सोन्याच्या चिडियेचा शोध लावण्यासाठी सगळ्यात पहिले निघाला बाळांनो तो व्यक्ती निघाला ज्याचं ऐकून घ्या रे बाळांनो गा, 15व्या शतकात बघे, हे 15व्या शतकात चालू झालेला कार्यक्रम आहे. ए पोट्टे बघा, 15व्या शतकात युरोपमध्ये प्रबोधनाचा काळ सुरू झाला. अनेक लोक आपल्यापेक्षा ती हुशार होते, अनेक गोष्टीचा त्यांनी शोध लावला. चुंबक सूची असेल, होका यंत्र असेल, हुकेल यंत्र नाही, असा अनेक गोष्टींचा त्या इंग्रजांनी शोध लावला बघा. आणि ऐकून घ्या, बरोबर चर्चच्या ज्या काही ज्याचे बंधन होते त्यातून युरोपियनांची मनं जी ती मुक्त झाली. आणि भारतामध्ये हळूहळू 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 युरोप लोक यायला लागले. मग सगळ्यात पहिले कोण आलं तर पोर्तुगीज आले, हे क्रम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डच आले, इंग्रज आले, डॅनिश आले आणि फ्रेंच आले. अशा पद्धतीनं बाळांनो भारत या देशामध्ये हळूहळू हळूहळू लोक येत गेले. ऐकून घ्या, सगळ्यात पहिले भारत या देशाचा शोध लावण्यासाठी बाळांनोचं बघा एक लक्ष द्या, मी काय काय सांगते की एक मुद्दा महत्त्वाचा आहे. 1486 जो पोर्तुगीज खलासी होता दर्यावर्दी, ज्याचं नाव होतं बाळांनो, नाव लक्षात ठेवा, बोर्थोल्युमू डायर्स, लक्षात ठेवा त्याचं नाव पहा कसं आहे, बोर्थोल्युमू डायर्स. हा आपल्या इकडचा नाही तो बोर्थोल्युमू डायर्स. हा निघाला, खरं पाहता हा निघाला बाळांनो भारताचा शोध लावण्यासाठी, भारत देशाचा शोध लावण्यासाठी हा निघाला. पण झालं असं की भारताचा शोध लावता 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 त्याला बाळांनो एक हे मिळालं, काय, केफ ऑफ होप, गुड केफ ऑफ गुड होप, म्हणजे आशेचे भूसीर हे त्याला मिळालं. पण त्याला भारताचा शोध लावता आला नाही. सगळ्यात पहिला पोर्तुगीज खलासी हा निघाला. लक्षात ठेवा मी काय बोलतो, माझा एक 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 शब्द महत्त्वाचा आहे. सगळ्यात पहिले वास्को द गामा भारतात आला हे सगळ्यांना माहिती आहे. चला मोर द्या, वास्को द गामा भारतामध्ये आला हे सगळ्यांना माहिती आहे, हे आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांना माहिती झालं. परंतु हा भारताचा शोध लावण्यासाठी निघाला, परंतु हा भारताचा शोध लावता 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 याला काही भारतापर्यंत आला नाही, नव्हे नव्हे याला काही ढेकळं समजलं नाही. मग हा भारता पर्यंत येऊन यानं काही भारताचा बाळांनो शोध लावला नाही. मग भारताचा शोध लावण्यासाठी पुन्हा अजून एक व्यक्ती निघाला, हे पूर्व लक्ष द्या, पुन्हा अजून एक व्यक्ती निघाला ज्याचं नाव होतं कोलंबस. हा कोलंबस निघाला बघा, पहिले कोण निघाला रे हे लक्ष ठेवा, बार्थोलोमू डायर्स हा भारताचा शोध लावण्यासाठी निघाला. यानं भारताचा शोध लावण्याच्या नांदा नांदामध्ये पट्टे हो तुम्हाला सांगतो मी, यानं दक्षिण आफ्रिकेचा शोध लावला आणि त्याला एक भूषेचं म्हणजे आशेचं भूषीर मिळालं, केफ ऑफ गुड होप असे नाव त्यानं त्याला दिलं. ऐकून घ्या, मग नंतर पुन्हा कोलंबस आला आणि हा जो काही कोलंबस आहे, ऐकून घ्या रे लक्षात ठेवा मी काय सांगतो बघा, लक्षात ठेवा, हा जो कोलंबस आहे हा एक पोर्तुगाल राजा, त्या राजाच्या साह्यानं आपल्या देशामध्ये आला. आणि बघा यायच्या हे आर्य हे जे लोक होते हे फार आणि फार हुशार. अरे थांबा रे, मला कॉल नका रे करू सध्या, 2 मिनटं थांबा रे, तुम्ही मला कॉल करताय काही मुलं ऐकून घ्या. बघा हा कोलंबस पोर्तुगाल राजा, लक्षात ठेवा, पोर्तुगाल राजा होता. या पोर्तुगाल राजाच्या साह्यानं हा कोलंबस बाळांनो भारत या देशाचा शोध लावण्यासाठी हा एक निघाला. पण झालं असं की हा कोलंबस फार हुशार होता,
तज्ञ होता, ए पट्टो हो, हा कोलंबस का येडान होता, हा इतका हुशार होता की या कोलंबसला कोपर्निकसनं जो सिद्धांत मांडला होता, कोणता सिद्धांत मांडला होता रे कोपर्निकसनं, तो पण तुम्ही पाणी पितो सांगा बरं पटकन, चला लिंक शेअर करा पटापट, हे परत मिळणार नाही पुन्हा सांगतो मी, आणि जास्त फापट बसारा मरा या ठिकाणी इतिहासामध्ये सुद्धा वाचायचं नाही, शॉर्टकट स्वीट देतो तुम्हाला मान बघा। हा बार्थोलेम्यू निघाला, पण यानं सगळ्यात पहिले बरं का निघाला ते मी तुम्हाला आत्ताच कारण सांगितलं, कारण या देशामध्ये ऐकून घ्या रे पट्टो, या भारत या पृथ्वी तलावरती भारत नावाचा एक असा देश आहे ज्या देशामध्ये सोन्याचं धूर वाहतो आणि या सोन्याच्या धुराचा शोध लावण्यासाठी हे निघाले। पण निघत असताना बार्थोलेम्यू आला, पण याला बोंबलायला काहीच मिळालं नाही, मग कोलंबस आला पोर्तुगाल राजाच्या सहाय्यानं, मग ह्या पोर्तुगाल राजानं एक सिद्धांत घेऊन आला होता, तो म्हणजे कोपर्निकसचा सिद्धांत होता। कोपर्निकसचा सिद्धांत असा सांगतो की पृथ्वी गोल आहे, मग गोल आहे याचा अर्थ त्याला माहीत होतो कुठं ना कुठं कुठं ना कुठं तरी भारत आपल्याला बोंबलायला मिळणार आहे, कारण भारताकडे येण्याचं काय कारण आहे, भारताकडे येण्याचे दोन महत्त्वाचे कारण आहे, एक तर या देशामध्ये सोन्याची चिडी आहे, सोन्याची चिडिया म्हणजे खरंच हे चिमण्या नाही, सोनं या देशामध्ये सगळ्यात जास्त आहे, दुसरं या देशामध्ये अंधश्रद्धा जास्त आहे, हे लोक बाहेर जाऊ शकत नाही, आपण यांच्यावरती सहज पद्धतीने अटॅक करू शकतो, म्हणून हे निघाले। ऐकून घ्या, मग आता झालं असं, हा कोलंबस निघाला आणि या कोलंबसनं निघता 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 शोधही लावला, बरोबर, या कोलंबसनं शोधही लावला, पण नेमकं प्रॉब्लेम झाला की हा कोलंबस जो निघाला तो बहामा बेटावर आला, बहामा बेट, आणि या बहामा बेटालाच तो भारत समजून होता, ते येड्याला वाटलं हा 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 आता भारताचा शोध लागला। हे पहिल्यांदा निघाला बार्थोलेम्यू, मग निघाला कोलंबस, ह्या कोलंबसला वाटलं आता बस मी आलेलो आहे बहामा या ठिकाणी, आणि आता हा बहामा म्हणजे हा या ठिकाणी बाळनो हा भारत देश आहे, तो बहामालाच काय समजलं त्यानं, ए बाळनो ऐकून घ्या, 1492 त्यानं या बहामा यालाच भारत समजलं आणि आपल्या साथीदारासंग तो आनंद उत्सव साजरा करू लागला। असा आनंद उत्सव नाही, लक्षात ठेवा, हा आनंद उत्सव साजरा करताना त्याला असं वाटलं अरे चलो बस आपल्याला आता भारत मिळाला। पण पोरहो तुम्हाला सांगतो, नंतरच्या काळामध्ये अमेरिगो, हे बघा लक्षात ठेवा, याचं नाव लक्षात ठेवा, अमेरिगो व्हेस्पुसी, नाव पाय कसं आहे पट्ट्या, अमेरिगो व्हेस्पुसी, तुला वाटते का लक्षात आलं का रे, अमेरिगो व्हेस्पुसी हा 1497 निघाला आणि या अमेरिगो व्हेस्पुसीनं काय सांगितलं रे मानो, ए पोट्ट्या ऐकून घ्या, हा जो अमेरिगो व्हेस्पुसी होता हा अमेरिगोनं सांगितलं, ए ज्याला तुम्ही भारत म्हणता तो बहामा भारत नाही तर ते दुसरंच कोणतं तरी भाग आहे, आणि मग या बहामा बेटाला अमेरिगो याच्या नावावरून अमेरिका हे नाव पडलं। ऐकून या आपण इतिहास बघायलो, ए पोट्टे लक्षात ठेवा, मग अमेरिका हे नाव पडलं, मग अशा पद्धतीनं बाळणं हळूहळू हळूहळू लोक येत गेले, पण कोणाला काही ढेकळं मेळ लागला नाही, कोणालाच लागला नाही, तुम्हाला सांगतो ऐकून घ्या बघा। पण मग एक बाळांनो बघा इकडे लक्ष ठेवा, इमॅन्युअल नावाचा एक पोर्तुगाल राजा होता, इमॅन्युअल लक्षात ठेवले त्याचं नाव काय होतं, हे इमॅन्युअल नावाचा राजा होता, आणि या इमॅन्युअल नावाच्या राजानं वास्को द गामा, हे 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 येड हं वास्को द गामा आलं बोंबलं आपल्या भारत या देशामध्ये, या वास्को द गामाला काय केलं रे बाळांनो, या ठिकाणी बघा या धाडशी खलाशाची निवड केली आणि त्याला सांगितलं तू काय कर 170 सहकारी घेऊन जाय आणि भारताचा शोध लाव, भारत देश कुठे शोध लाव, मग हा इमॅन्युअल नावाच्या राजाच्या सांगण्यावरनं हा वास्को द गामा निघाला पोरो तुम्हाला सांगतो। पण याला काही एका दिवसामध्ये भारत नाही सापडला, याला वर्षे लागलेत, हा निघाला 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 ऐकून घ्या, याच्यासोबत याचा भाऊ पण त्यानं घेतला होता ऐकून घ्या, आणि याच्या भावाला घेऊन बघा इकडं लक्ष द्या मी काय सांगायला आलो ते, हा वास्को द गामा निघाला बाळांनो आणि याच्या भावाला घेऊन, याच्या भावाचं नाव आहे पोलो गामा, नाव पा कसे येतं पोलो गामा, तो वास्को द गामा हा पोलो गामा, ऐ एक आहे पोलो गामा आणि हे वास्को द गामा, जास्त काही फापट पसारा मी तुम्हाला शिकवणार नाही आहे, फक्त सुरुवातीला इतिहास डायरेक्ट नाही चालू करतायत, अगोदरची पार्श्वभूमी सांगायला लागते, म्हणून हे अगोदरचा भाग तुम्हाला मी सांगायला लागलो बघा। मग 170 लोकांना घेऊन त्याच्यामध्ये हा पोलो गामा होता आणि हा वास्को द गामा बाळांनो हळूहळू हळू करत 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 आपल्या देशात उतरला। पहिले तर हा दक्षिण आफ्रिकेमध्ये गेला, मग दक्षिण आफ्रिकेतल्या राजानं त्याचा सहकार त्याचा सत्कार केला, त्याचं स्वागत केलं आणि मग त्याला ऐकून घ्या रे बरो, त्याला काय केलं रे, काही अन्नधान्य दिलं, सांगितलं आता जाय बोंबलत नाही तू पुढच्या मार्गाला तू ह्या, मग हे निघाले
1498 मध्ये बघा, लक्षात ठेवा काय काय मुद्दा आहे, तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे, जेवढं सांगतो तेवढंच लक्षात ठेवा. हा केप ऑफ गुड होपला वळसा घालून वास्को द गामा वाहनो भारतात कालिकत बंदरावर उतरला. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कालिकत बंदर हे कोणत्या राज्यात आहे रे, चला सांगा बरं उत्तर मला पटकन. हे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, पहिले कोण आलं, पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा. शोच नाही निघाला, याच्या अगोदर दोन चार नमुने येऊन गेले होते, पण द्यायला शोध नाही लागला. काल मरा शोध लागणार द्यायला, भारत काही छोटा असा असं काही एकदा मिनिट सापडणार आहे का ते ऐकून घ्या. याचा शोध कोणालाही लागला नाही. हां, काही गुजरात म्हणतात, काही पश्चिम बंगाल म्हणतात, काही गोवा म्हणतात, वारे वा आबे ऐकून घ्या. हा वास्को द गामा कालिकत बंदरावरती उतरला, आणि कालिकत बंदरावर उतरल्याच्या नंतर ती तारीख होती पहा 23 मे 1498. या 23 मे 1498 हा भारताच्या सीमेवर आला, कालिकत बंदरावर उतरला, आणि त्याला इतका आनंद झाला, बापा बापा बापा, जसं काय त्याची आता कसं आपल्या पोराला एखाद्या सोयरिक झाल्यावर आनंद होते. हं, केरळमध्ये, यस अगदी बरोबर आहे, आता आलं लक्षामध्ये, जेवढं सांगतो तेवढंच करा मानू. मग हिथं आला, आता या केरळमध्ये एक झामोरिन नावाचा राजा होता. बघा हे पोरं ऐकून घ्या, झामोरिन हे राजाचं नाव नाही, ऐ, झामोरिन हे राजाचं नाव नाही, तर त्या काळामध्ये समुद्राच्या काठानं जे कोणी राज्य करत होतं त्याला झामोरिन असं म्हटलं जायचं, लक्षात ठेवा. हे काय नाव नाही बरं का, हे बरेच पोरं म्हणतात बापा झामोरिन राजा होता का, ए झामोरिनवाल्या. त्या ठिकाणी समुद्राच्या काठावर म्हणजे समुद्राच्या काठानं राज्य करणाऱ्याला झामोरिन म्हटलं जायचं. मग हा झामोरिनकडे गेला, आणि त्या झामोरिनला यानं पहिले मसाल्याचे पदार्थ खाऊ घातले. भारत या देशामध्ये बाळांनो पोर्तुगीज हे दोनदा आले, लक्षात ठेवा रे. आता हा 170 लोक घेऊन आलेला वास्को द गामा, जाताना फक्त 55 लोकांना घेऊन गेला सोबत. एवढं काही सोपे सहजासहजी भारताचा नाही शोध लावला त्याला, लक्षात ठेवा रे. मी काय सांगायला लावलं ते एका मिनिटात नाही शोध लावला. 170 लोक घेऊन आला, जाताना 55 नेले. काही लोक त्या तुम्हाला सांगतो लोक परेशान झाले, त्याही वाटलं बस आता आपला जीव जाणार आहे, मरणार हे आपण. काही आजारानं मी मरण पावले, त्याच्यामध्ये याचा भाऊसुद्धा होता, या वास्को द गामाचा भाऊसुद्धा मरण पावलेला होता, लक्षात ठेवा पोरो. साध्या सुऱ्या गोष्टीनं शोध नाही लागला. मग हा झामोरिन राजाकडे गेला, आणि त्या झामोरिन राजानं सांगितलं की आम्ही तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मसाल्याचे पदार्थ देऊ, हे पोर्तुगीजांना सांगितलं. पोर्तुगीजानं झामोरिन नावाच्या राजाला ऐकून घ्या रे, हं, मसाल्याचे पदार्थ खाऊ घातले. पण झालं पुन्हा असं की त्याच वक्तीला सगळ्यात लोकांना असं वाटायला, चला भारत, भारत सापडला, भारत सापडला, भारत सापडला. बोंबलत होते नव्हते लोक भारताकडे येऊ लागले युरोपियन, आणि भारत या देशामध्ये युरोपियन आले, एवढे आले एवढे आले का त्यांच्यात मग स्पर्धा चालू झाली, लक्षात ठेवा. ये त्यांच्यात अशी स्पर्धा चालू झाली की भारतावर राज्य नेमकं करायचं कोणं. मग पुन्हा हा वास्को द गामा बोंबलत पुन्हा 1502 भारतात आला, आणि या वास्को द गामाला बघा, ज्याला आपण हातपाय पसराय जागा दिली त्यानंच आपला कार्यक्रम केला, या झामोरिन नावाच्या राजानं याला सनद दिली, याला मित्रत्वासारखं वागवलं, याच्याकडनं मसाल्याचे जहाज घेतले. पण या झामोरिन राजानं 1502 सॉरी या वास्को द गामानं 1502 त्या झामोरिन राजाला असं सांगितलं की तुमचे जे काही पूर्वेकडील राज्यांसोबत, बाळांनो या ठिकाणी ऐकून घ्या रे, जे काही पूर्वेकडील राज्यांसोबत तुमचे जे व्यवहार येतं ते बंद करा, फक्त तुमचा व्यवहार आमच्यासोबत असला पाहिजे. या गोष्टीला झामोरिन राजानं नकार दिला, आणि जसा नकार दिला तसं बाळांनो बघा, ज्याला आपण मदत केली त्यानंच घात घातला. या वास्को द गामानं त्याच्यावरती हल्ला केला, त्याचा राजवाडा, त्याचं ते राज्य पेटवून दिलं, उभं राज्य तोफेनं उडवलं, आणि त्याच्यामध्ये झामोरिन राजा मारला गेला. आणि जसा तो मारला गेला तसं या पोर्तुगीजाईनं बाळांनो भारत या देशामध्ये आपली स्वतःची वखार या ठिकाणी स्थापन केली. ऐकून घ्या, भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर त्याने पाठवला, त्याचं नाव होतं फ्रान्सिस द अल्मेंडा अल्मेडा. लक्षात ठेवा, समजायला का मी काय शिकवायलो ते, समजत असेल तर थंब दाखवा, लाईक करा, नाही तर मरू दे तिकडं. बघा हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मग ऐकून घ्या रे, मग हे पोर्तुगीज जे होते हे काय साधे नव्हते आपल्या भारत देशावर, जेवढ्या जेवढ्या लोकांना आक्रमण केलं ते सगळे हलकटच होते, कोणी साधे नव्हतं आपल्यासाठी. हं, कारण भारत हा देश प्यार की गंगा वाहणारा देश होता बाळांनो. हे प्रीत जह की रीत सदा मैं गीत वही के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. सुंदर असा आमचा देश आहे, पण या देशाला नजर लागली या परकीय लोकांची. अहो, ज्या रायगडावर 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं, आणि ज्या पवित्र पावन भूमीमध्ये महाराजांनी ऐश्वर्य संपन्न स्वराज्य निर्माण केलं,
6 जून 1674 पवित्र श्रीमान दुर्ग दुर्गेश्वर रायगडावरती शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं गोरगरिबांचं राज्य आलं बाळांनो. आणि त्याच वेळेस महाराजांनी सांगितलं होतं या इंग्रजांपासून सावध राहा. हे टोपीकर हे फक्त व्यापारी म्हणून आले नाहीत, तर हे टोपीकर ये गोष्ट सदैव लक्षात ठेवा, आपली वाट लावण्यासाठी आले. हे महाराजांचं भाकीत ठरलं, हे खरं होतं लोकांना समजलं नाही, ऐकून घ्या बाळांनो. मग या पोर्तुगीजांनी हळूहळू हळूहळू आपला कारनामा दाखवायला सुरुवात केला. या पोर्तुगीजांनी सगळ्यात पहिलं गोवा हे बेट जिंकून घेतलं 1510 मध्ये. एवढं लक्षात घ्या बाळांनो. बघा, पोर्तुगीजांनी गोवा हे बेट जिंकलं, नंतर आदिलशहाकडून त्यानं 1534 मध्ये पोर्तुगीजांनी बाळांनो दीव जिंकलं, आणि हळूहळू हळूहळू हे आधे पोर्तुगीज गोव्यामध्ये हातपाय पसरायला लागले. पटापटा लाईक करा, कारण हे लेक्चर पुन्हा मिळणार नाही. मी वारंवार सांगायलो, तुम्ही तलाठी, वनरक्षक, आरोग्यसेवक, ग्रामसेवक, पोलीस भरती करत असाल, याच्या बाहेरचं काही येणार नाही, लक्षात ठेवा बाळांनो. बघा, आणि नंतर झालं असं की 1661 मध्ये दुसरा चार्ल्स, याच पोर्तुगीजांनी मुंबई हे बेट सुद्धा आणून दिले. बघा, दुसरा जो चार्ल्स होता, या चार्ल्स नावाच्या राजाला या पोर्तुगीजांनी आपलं बाळांनो या ठिकाणी असणार जे काही मुंबईचं बेट आहे ते या ठिकाणी बाळांनो आंधळ दिलं 1661 मध्ये. त्याची पोरगी होती कॅथरीना, कॅटरीना नाही, कॅथरीना नावाच्या पोरीचं लग्न झालं दुसरा चार्ल्स याच्यासोबत. आणि या दुसऱ्या चार्ल्सला या पोर्तुगीजांनी मुंबई नावाचं जे आपलं महत्त्वाचं बेट आहे ते आंधण म्हणून दिलं. ए पोरो, आपल्याकडे देतात ना आंधण? आपल्याकडे आंधण काय देतात? चमचा, बकेट. त्याच्या घरी काहीच नव्हतं, ताट पण नव्हतं त्याच्या घरी, हातावर भाकरी खात होतं ते, म्हणजे त्याला दान दिलं. ऐकून घ्या, सॉरी, आंधण दिलं, आंधण वेगळं. बघा बाळांनो, मग आता तेव्हापासून आपल्या देशावरती या पोर्तुगीजांनी बाळांनो गोवा भागामध्ये या ठिकाणी राज्य केलं. पण झालं असं की 1961 मध्ये गोवा हा स्वतंत्र झाला, आणि भारतातील सत्ता या ठिकाणी पोर्तुगीजांची नष्ट झाली. या गोष्ट सदैव लक्षात ठेवा, भारत देश जरी 1947 ला स्वतंत्र झाला असेल बाळांनो, तरीसुद्धा या भारत या देशामध्ये असणारा गोवा हा 1961 या दिवशी बाळांनो या ठिकाणी स्वतंत्र झाला. नंतर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं त्यांच्यासोबत लढावं लागलं. ओके, दॅट्स क्लिअर? एवढं समजलं? पटकन सांगा, पटकन सांगा मला, लवकर लवकर सांगा. तुमचा जर रिस्पॉन्स असेल तरच या ठिकाणी आपण हे करूया. बघा, त्याच्यानंतर डच आलेत. आता झालं असं की एका वाटलं बा तिकडं लय मजा आहे, दुसरं म्हणलं चला हा हा आपण बी जाऊ, तिसरं म्हणलं आपण बी जाऊ, चला 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 लग्नाला चला, असे निघालेत, निघाले हालकट. पहिले कोण आलं? पोर्तुगीज. मग कोण आलं? डच. आता ऐकून घ्या, हे डच निघाले 1602 मध्ये. आईनं डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. ऐकून घ्या मी काय बोलतो, यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आणि बाळांनो 1605 मध्ये मच्छलीपट्टणम येथे त्यांनी आपली पहिली वखार स्थापन केली. हे सुद्धा आले. वखार म्हणजे काय रे बाळांनो? आपला कारभार चालवण्यासाठी तिथं एखादा चेक पोस्ट किंवा पोस्ट किंवा एखादी आपलं ऑफिस तयार करणे, याला वखार म्हणतात, हा लक्षात ठेवा. मग हे लोक आले आणि त्यांनी पहिली वखार बाळांनो या ठिकाणी स्थापन केली, ती 1795 मध्ये. नंतर डच भारतातून निघून गेले. यायचा कार्यक्रम काही जमला नाही, यायचा नाही जमला कार्यक्रम, कारण इंग्रज यायच्यापेक्षा सगळ्यात हुशार होते. पोट्टे तुम्हाला मी सांगतो, इंग्रज असतील हलकट पण हुशार लय होते. पहा, मग आले इंग्रज. आता ही गोष्ट महत्त्वाची आहे, आता महत्त्वाचा मुद्दा. यांना आपली वाटच लावली, सगळ्यात हलकट, सगळ्यात आपली वाट लावणारे. सोन्याची चिडिया असणारा विषय सर्व पर्याय एक, शिव्याख्याते, शिवकीर्तनकार, महाप्रबोधनकार सतीश शिंदे सर, शब्दच नाही सर आपल्यासाठी. धन्यवाद, तुम्ही पटापट लाईक करा हे सेशन. हा चला बाळांनो बघा रे, मग 1599 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यासाठी बाळांनो काही लोक बाहेर आले, आणि या लोकांनी ऐकून घ्या रे मी काय. बघा, म्हणजे या ईस्ट इंडिया कंपनीच्या अगोदर ब्रिटिश प्रांतामध्ये 24 कंपन्या होत्या. या 24 कंपन्यानं काय केलं रे बाळांनो, एकत्र आले आणि एकत्र येऊन एकच कंपनी स्थापन केली, जिचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी. काय बोलतो माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा, मी काय बोलतो ते, 24 कंपन्या होत्या खाजगी, या खाजगी कंपन्यानं एकत्र येऊन बाळांनो 1599 मध्ये. बरं का, इकडं लक्षात ठेवा, पण जो सरकारी परवाना असतो तो या कंपनीला मिळाला 31 डिसेंबर 1600 मध्ये. आणि आपण 31 डिसेंबर 1600 हे ईस्ट इंडिया कंपनीचं आपण स्थापना वर्ष सांगतो, तेच सांगायचं, तेच सांगायचं, तेच. अरे ए जगताप, थांब ना, मला बोलू तर दे का, मला बोलायच्या अगोदर बोलतो, थांब थोडासा.
म्हणून मी काय सांगतोय ऐकून द्या, 1599 मध्ये याईनं कंपनी स्थापन केली, परंतु तिला गव्हर्नमेंटची सनद रसद जी असते ती मिळाली नाही. म्हणून काय केलं ऐकून घ्या, 31 डिसेंबर 1600 राणीनं यांना व्यापाराची सनद दिली, तेव्हापासून बाळांनो ही कंपनी 1600 स्थापन झाली असं ग्राह्य धरल्या जाऊ लागलं. आणि बाळांनो बघा, कॅप्टन हॉकिन्स नावाचा एक व्यक्ती होता, हा हॉकिन्स भारतात आला, हे लक्षात ठेवा रे मी काय बोलाला, आणि हा कॅप्टन हॉकिन्स भारतात आला आणि भारतात येऊन बघा ऐकून घ्या ना, बघा इकडे लक्ष, तत्कालीन जी राणी होती एलिझाबेथ, त्या राणी एलिझाबेथनं 15 वर्षासाठी फक्त यांना परवानगी दिली होती. नंतर ती वाढत जी गेली तर 1858 उठावानंच ती थांबली, 1858 कायद्यानंच बाळांनो या ठिकाणी थांबलेली आहे, लक्षात ठेवा रे मी काय बोलतो. हा बघा मग 1609 हा कॅप्टन हॉकिन्स हा जहांगीराकडे आला, जहांगीर म्हणजे मुघल सम्राट, हा जहांगीर आला आणि यानं सांगितलं की आम्हाला तुमच्या देशामध्ये कारभार करायचा, व्यापार करायचा, आम्हाला सनद द्या, परवानगी द्या. त्यानं सांगितलं अजिबात नाही, जहांगीराला कळलं होतं याईला देणं म्हणजे सत्यानाश करून घेणे, कारण की हलकट आहेत हे आपल्या देशावर आले, ते काही साध्या सुध्या बाबतीत आले नाही, हे आपल्या देशावर डोळा ठेवून आले. मग याईनं स्पष्ट सांगितलं जहांगीरानं, आम्ही तुम्हाला सनद देणार नाही, पण पोरो तुम्हाला सांगतो ते बी काही कच्चे नव्हते, ते इंग्रज होते पोट्टे हो, ते काय साधे सुधे गडी असे नव्हते, ऐकून घ्या रे, ते ही डेंजर गडी होते. आणि डेंजर गड्यामध्ये असणारे या ठिकाणी त्याला सांगितलं की बाबा रे तुम्हाला या ठिकाणी आम्ही देणार नाही परवानगी. पण नंतर तुम्हाला सांगतो ऐकून घ्या रे, एक थॉमस रो नावाचा माणूस याला सरळ सरळ नाकारलं, याला सांगितलं कोणाला रे, कॅप्टन हॉकिन्सला, हा कंपनीचा हे होता बरं का, लक्षात ठेवा कंपनीचा असणारा तो महत्त्वाचा सेवक होता, त्याला सांगितलं आम्ही तुम्हाला देणार नाही, मग देणार नाही म्हणजे विषय संपला. मग हा गेला थवाड पाडून, मग आला कोण रे, थॉमस रो. हा थॉमस रो इतका हुशार होता पोरो, बापा 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 बापा, काय सांगू तुम्हाला, तुमच्यासारखाच हुशार होता. यानं कल्पनेच्या भरोशावर, आपल्या तल्लक बुद्धीच्या बळावर आणि आपल्या त्या बोलण्याच्या शैलीवर यानं पोरोहत, मी तुम्हाला सांगतो जहांगीराला फसवलं, जहांगीराला सांगितलं सनद द्या, जहांगीरही भावनेच्या भरात बोलून गेला यस. आणि जसं जहांगीरानं याला मानो सनद दिली, तसं याहीनं हातपाय पसराय सुरुवात केले, ते कुठं, सुरत येथे जहांगीराच्या परवानगीनं 1608 त्याहीनं उघडली. हा थॉमस रो, त्या हॉकिन्सला तर बोंबलत वापस पाठवलं, निघ हट हट, तो काय काम नाही म्हणले इथं, पण आलो कोण, थॉमस रो. आणि मग थॉमस रो जरा हुशार होता तुमच्यासारखा, मग त्यानं सांगितलं काय हरकत नाही, मी कंटेंट टू कंटेंट शिकवायलो, हा कंटेंट टू कंटेंट शिकवायलो बाळांनो, त्याच्यामुळं मी तिथं सांगतो ते लक्षात घ्या. आता ही पहिली गलती झाली, इंग्रज भारतात आले. 1611 बघा, दक्षिण भारतातील पहिली वखार मच्छिलीपट्टणम येथेही त्यांनी स्थापन केली, दक्षिण भारतातील, हा ही वायव्य होती, ही वायव्य प्रांतातील होती, गुजरातमधली होती, सुरत म्हणजे गुजरात. त्याच्यामुळे पुन्हा बघा, इंग्रज थांबले नाही, इंग्रजांनी हलकटपणा पहा काय केला पोरो, तुम्हाला सांगतो इकडं तर केलाच. बघा सुरतला केली स्थापन लगेच 1611 म्हणजे किती हो, लगेच 4 वर्षाच्या आतच मच्छिलीपट्टणम स्थापन केली. आणि बाळांनो तेव्हापासून इंग्रजांनी जे देशाची वाट लावली, ते हे इंग्रज 1947 गेले. कसे गेले, काय गेले, हे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे, या सगळं सांगणार आहे महाराजांच्या इतिहासापासून. मग आपले फ्रेंच यायला वाटलं आता आपण कशात कमी आहे, मग फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. पण ऐकून घ्या, ही कंपनी गव्हर्नरची होती, गव्हर्नमेंटची होती, हा ही प्रायव्हेट कंपनी नव्हती. जशी ईस्ट इंडिया कंपनी प्रायव्हेट होती, तशी ही प्रायव्हेट कंपनी नव्हती. थोडासा आवाज वाढव दिनेश, थोडासा आवाज वाढव बाळांनो. ही ईस्ट इंडिया कंपनी, ही जी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी आहे, ही फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, बाळांनो लक्षात ठेवा मी काय बोलायला लागलो ते, ही फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी जी होती, ही गव्हर्नमेंटच्या ताब्यात होती, पूर्ण सरकारी होती ती. आणि हे पण निघाले, आता याला वाटलं आपल्याला काहीतरी करायचं, आणि मग हे बोंबलत निघाले. मग फ्रेंचांची पहिली वखार स्थापन झाली ती 1668. आणि हे फ्रेंच बाळांनो भारत या देशामध्ये राहिलेले होतं, ते 1756 बाळांनो हे या ठिकाणी राहिलेले आहे. बघा आता हे जो त्या काळातला बघा जो लुई होता, लुई चौथा लुई, या चौथा लुईच्या माणूस सहकार्यानं या कंपनीची स्थापना झाली होती. आणि ती स्थापना केली बघा मंत्री
कॉलबर्ट, हाँ नाव पान द्यायचे कसे, कॉलबर्ट आपल्या इकडचे सारखे नाव आहे का, सकाराम तुकाराम गंगाराम सीताराम सतीश असे नाव नाही द्यायचे, असे नाव आहे का रे, हा हे पोराचे आता बघा बरं अशोक कसं नाव आहे, अशोक गजानन बालाजी असे नाव नव्हते, ऐसा लग रहा है सर की मैं वहा हूँ, क्या बात है गुरु बालाजी, अख्खा इतिहास सांगतो तू, हा हाँ तू हा पण सांगतो, नको काळजी करू, हा सगळ्याचे इतिहास सांगतो, फक्त इकडे लक्ष द्या. मग हा चौथा लुई नावाच्या राजाच्या या संमतीनं या कॉलबर्टनं काय केलं पूर्व ऐकून घ्या. बाळांनो या ठिकाणी त्याची स्थापना केली, पण हे फ्रेंच मात्र एवढं लक्षात ठेवा, फ्रेंच हे ब्रिटिशांना कधीच नमले नाही, आहे ना दुखळा होते या फ्रेंच आईनं ब्रिटिशांना मात्र सळकी पळव करून सोडलं होतं, बरं का लक्षात ठेवा, फ्रेंच होता या फ्रेंच कधी घाबरले नाही, त्यांना त्यांना सांगितलं तुम्ही काय रे आमच्या नादी लागता का, तर फ्रेंच आणि ब्रिटिश ह्या दोन्ही सत्ता ह्या आमने सामने आल्या होत्या आणि सारख्या ज्याच्या होत्या अशा पद्धतीनं बाळांनो हे फ्रेंच आले. पण आता झालं पोरं असं की तुम्हाला फार भापड बसा वाचायचं नाही, तुम्ही काय एम पी एस सी करत नाही आहेत, आपल्याला एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीनं टी सी एस आय बी पी एचचा सिलॅबस शिकायचा. तुम्ही जर इतिहास पाहत गेलात तर छोटा 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 इतिहास आहे, सत्यानाश होऊन जाईल तुमच्यावाला, शॉर्टवर्ड स्वीट जे सांगतो तेवढंच लक्षात ठेवा. आणि मग बघा बाळांनो आता आता साहजिक आहे, आता ब्रिटिश भारतामध्ये आले आणि ब्रिटिश भारतामध्ये येऊन बाळांनो या ब्रिटिशांनी फ्रेंचांचाही पाडाव केला, काही आपले कर्नाटक युद्ध झाले तीन हे आपण पाहिलेलं आहे, म्हणजे त्यांनी फ्रेंचांचा सबसेल पाडाव केला. मग त्याच्यानंतर पूर्व मी तुम्हाला सांगतो की हळूहळू हळूहळू त्यांचे बाळांनो या ठिकाणी वखारी स्थापन केल्या, पश्चिम बंगालमध्ये आला आणि पश्चिम बंगालमध्ये आल्याच्या नंतर बाळांनो 1757 या रॉबर्ट क्लाईव्हनं हलकटपणा केला आणि सिराज उद्दवला सोबत बाळांनो त्यानं लढाई केली. या सिराज उद्दवलासोबत केलेल्या लढाईमध्ये बाळांनो ऐकून घ्या, ती प्लासीची लढाई म्हणून जगप्रसिद्ध आहे बाळांनो ऐकून घ्या, आणि याच प्लासीच्या लढाईनं खरे पाहता इंग्रजांची पाळमुळे या देशात रोवायला सुरुवात झाली. आणि काही क्षण जात नाही तर मीर जाफर यांच्यासोबत लगेच आपण बघतो, लगेच त्याला गादीवर बसवलं, सिराज उद्दवला नवा ऐकून घ्या रे, अलीवर्दी खान यांचा नातू असणारा या ठिकाणी सिराज उद्दवला त्याला काढून टाकलं आणि लगेच बाळांनो त्याच्यासोबत युद्ध केलं. कारण सिराज उद्दवलाने इंग्रजांना सांगितलं होतं की तुम्ही जी तटबंदी बांधत आहात ही तटबंदी तुम्ही बांधू नका, तुम्हाला फक्त आम्ही व्यापाराची सनद दिली, पण इंग्रजाईनं त्याचा हलकटपणा चालू केला ऐकून घ्या. आणि इंग्रजाईनं तटबंदी बांधली, फ्रेंचांनी बांधली होती, पण या सिराज उद्दवलानं फ्रेंचांना सांगितलं आणि सांगता सांगता फ्रेंचांनी काढून घेतली. पण हा रॉबर्ट क्लाईव्ह होता, हा रॉबर्ट क्लाईव्ह काय साधा नव्हता पोर हो, वयाच्या 17 ऐकून घ्या रे, हा 17 ईस्ट इंडिया कंपनीच्या याच्यामध्ये तो सामील झाला होता, अतिशय कर्तबगार होता हे पोरग, हुशार होतं, तल्लक बुद्धीचा रॉबर्ट क्लाईव्ह हा इंग्रजांचा कर्मचारी म्हणून 17 बाळांनो त्या कंपनीमध्ये कामाला लागला, कारकून म्हणून लागला होता कामाला, विचार करा, कारकून पदावर असणारा माणूस एवढ्या मोठ्यापर्यंत गेला, त्यानं दाखवलेल्या तलक बुद्धीनं त्यानं भारतामध्ये इंग्रजांची या ठिकाणी केलेली बाळांनो ती मोठीच्या मोठी त्यानं केलेला तो साम्राज्यवाद. मग या ठिकाणी प्लासीची लढाई झाली आणि लगेच बाळांनो 1764 बक्सारचं युद्ध झालं आणि या बक्सारच्या युद्धानं पूर्व तुम्हाला मी सांगतो या भारत देशामध्ये खऱ्या अर्थानं इंग्रज आले. आता यामध्ये ऐकून घ्या रे, हा रॉबर्ट क्लाईव्ह आला आणि त्यानं दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली. बरोबर दुहेरी राज्यव्यवस्था कशी असते ऐकून घ्या रे, बघा एक एक शब्द महत्त्वाचा आहे, समजायला का तुम्हाला मी काय सांगायला आलो ते, समजायला का बाळांनो, बघा दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली यानं दोन प्रकारची राज्यव्यवस्था केली, एक केली दिवाणी आणि दुसरी केली फौजदारी. बा इंग्रज किती हलकट होते, देश आपला राज्य आपलं माणसं आपले सत्यानाशही आपला, दोन प्रकारचं शासन केलं, एक होतं दिवाणी म्हणजे जो काही कर असेल जो काही शेतसारा असेल जो काही महसूल असेल हे जमा करण्याचं काम इंग्रजांकडे दिलं, का तर त्या पंजाब त्या बंगालच्या गादीवरती कोणाच्या कोणत्या नवाबाला बसवायचं हा अधिकार इंग्रजांना प्राप्त झाला पोरो तुम्हाला मी सांगतो. याच्यातूनच फ्रेंच आणि त्या ठिकाणी इंग्रजांचे युद्ध झाले. आणि मग पोरो तुम्हाला मी सांगतो ऐका, कर शेतसारा महसूल गोळा करण्याचं काम हे इंग्रजांनी करायचं, इंग्रजाला चिक्कार पैसा मिळायचा, याच्यातून या रॉबर्ट क्लाईव्हनं चिक्कार भ्रष्टाचार केला, एवढा भ्रष्टाचार केला की सत्यानाश झाला. आणि फौजदारी म्हणजे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम हे दिलं होतं बंगालच्या नवाबाकडं. आता साहजिक आहे, पैसा मागणारा शांत पण पैसा वसूल करणारा गुंडा होत असतो,
ऐकून घ्या. आणि मग या नवाबाच्या विरोधात लोक गेले. इथं दिवाळखोरी झाली, बंडखोरी झाली, आणि या फौजदारीमुळं लोकांच्या मनामध्ये बाळांनो या नवाबाबद्दल तिरस्कार निर्माण होऊ लागला. इंग्रज सरकारनं तीच फायदा घेतला, पण बाळांनो पूर्ण जगातून या दुहेरी शासन व्यवस्थेवरती टीका झाल्या. सगळे लोक दुहेरी शासन व्यवस्थेला शिव्या घालायला लागले, आणि मग पोरोवी दुहेरी शासन व्यवस्था नष्ट झाली. हा दोनदा आला भारतात, 1757 आणि 1760, सॉरी 1757 ते 1760, 1765 ते 1767 या दोन याच्यात आला तो. मग यानं काय केलं बघा इकडं. ऑगस्ट 1765 क्लाईव्हनं अलाहाबाद तानोहे बादशहा शहा आलमकडून बंगाल बिहार ओरिसा प्रांताचे दिवाणीचे अधिकार मिळवले. पहा किती हलकट होतं ते. दिवाणीचे अधिकार म्हणजे शेतसारा वसूल करण्याचे अधिकार, संपूर्ण अधिकार त्यानं मिळवलेत, लक्षात ठेवा बाळांनो. आणि त्या ठिकाणी फौजदारी अधिकार फक्त ह्या शहा आलमकडे ठेवलं. त्याला सांगितलं तू फक्त कायदा व सुव्यवस्था राख, मलाई आम्ही खाणार, म्हशीचं दूध तू काढ, त्याचं तूप आम्ही खाणार, पण दूध तू काढायचं. बघा बरं, नाही दूध तू काढ, म्हशीला चारा तू टाक, म्हशीला पाणी तू पाज, पण त्याच्या त्या म्हशीला जे दूध होईल ऐकून घ्या, त्या दुधापासून बनलेलं जे तूप असेल ते दूध तूप दही लोणी सगळं आम्ही खाणार आहे. म्हणजे किती हलकटपणा हो, किती हलकटपणा सांगा बरं. म्हणजे सगळं शेत आपलं, पडीक जमीन आपली, म्हैस आपली चारायची आपण, चला पटकन मला सांगा. यस, आपले गजानन भाऊ कोतवाल आहेत, त्यांना माहिती आहे सगळं हे. ते म्हणते सरकार आता पण आहे. बघा बघा याच्यावरती संसदेमध्ये मानू पडसात उमटले, कारण तिकडे बी संसद होती, हुजूर आणि मजूर पक्ष होता. आणि या संसदेमध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये, पार्लमेंट म्हणतात ब्रिटिश संसदेला, कालच बघितलं आपण. आणि या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये बाळांनो तुम्हाला मी सांगतो याच्यावरती टीका झाली. म्हणून बाळांनो यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1773 पहिला रेग्युलेटिंग ॲक्ट आला. हा इंग्रजांचा भारतातील पहिला कायदा. यस, लक्षात ठेवायचा, इंग्रजांचा भारतातील पहिला कायदा म्हणजेच हा कायदा 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट. तो कशासाठी हो, या दुहेरी शासन पद्धतीवरती अंकुश ठेवण्यासाठी. हा हलकटपणा इंग्रजांनी केला होता, आणि हा हलकटपणा नष्ट व्हावा याच्यासाठी हे होतं बाळांनो. समजलं असेल एकदा मला लाईक दाखवा पटकन, कारण की उद्यापासून हे लेक्चर डायरेक्ट बॅचमध्ये जाणार आहे. भूगोलाचे लेक्चर तुम्हाला मिळाले, पण हे लेक्चर तुम्हाला खरोखर बॅचमध्ये मिळणार आहे. मग त्याच्यानंतर ऐकून घ्या, क्लाईव्हला तिकडं वापस बोलवलं, आणि त्याच्यानंतर आला व्हेअरलस्ट. फार फापट बसारा वाचू नका, मी पुन्हा पुन्हा तेच सांगायलो, पुन्हा पुन्हा तेच सांगायलो. बघा बाळांनो कोण आलं रे, मग व्हेअरलस्ट आला 1767 ते 1779 त्याची कारकीर्द आहे. आणि त्याच्यानंतर कार्टियर आला, कार्टियर म्हणजे कार्टर नाही, तो आला 1769 ते 1772. बघा या गव्हर्नरच्या काळामध्ये ऐकून घ्या, भ्रष्टाचार चालूच होता. याहीनं काही फार असे तीर नाही मारले, ज्याईनं तीर मारले त्यालाच बोलवतात, ज्याईनं तीर नाही मारले त्याला काय. ए धनंजय देसाई, सगळं टेलिग्रामला टाकलेलं आहे ना, तुला का आता पर्सनल आणून देऊ का तिथं, मागून मागून दमलो जरा, टेलिग्राम चेक कर ना, तुला 17 वेळा सांगितलं, टेलिग्राम चेक करा. टेलिग्रामला बाळांनो सगळे तुमच्या PDF PPT टाकलेले आहेत, आता का घरी आणून देऊ का तुम्हाला. चला, याईनं काही तीर मारले नाही, मग आता तीरच नाही मारले तर यांच्याबद्दल माहिती काय ढेकळं. हं, मात्र हा जरा डेंजर होता बा, वॉरन हेस्टिंग्ज. बघा त्याचं नाव कसं आहे, वॉरन हेस्टिंग्ज. हां, तुमच्या इकडे जे काय तुमचे नाव आहेत का रे, ऐ तुमच्या इकडं नाव आहे का असे, वॉरन हेस्टिंग्ज. हां बघा रे, यस यस श्यामल. बघा 1772 ते 1785 हा त्याचा कार्यकाल आहे, आणि याच्या काळामध्ये रेग्युलेटिंग ॲक्टबद्दल महत्त्वाची माहिती आहे. बघा 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट. आता या कायद्यानं काय केलं, ए बरोबर बघा, मग आज तुम्हाला दिनेश सरनं शिकवलं त्या 73 कायद्याबद्दल माहिती दिली त्याहीनं. या कायद्यानं पोट्टे हो असं झालं, ए पोट्ट्या लक्षात ठेव, 1773 कायद्यानं काय झालं ए पोट्ट्या, तर 1773 कायद्यानं असं झालं बाळांनो. बघा जो काही बंगालचा गव्हर्नर आहे, ऐकून घ्या मी काय बोलतो, थोडंसं मागे का रे, किती किती भरपूर मागे दिसायला मला, एक एक सेकंड. चला चला तुम्ही तुम्ही उत्तर द्या. ओके, नाही मग एक मिनिट, हा एक मिनिट बघा.
1773 चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, या रेग्युलेटिंग ऍक्टनं काय झालं, जो बंगालचा गव्हर्नर होता, बघा इंग्रज भारतात आले आणि इंग्रज भारतात आल्याच्या नंतर बाळांनो इंग्रजांनी असे राज्य नव्हते तयार केले, लक्षात ठेवा, इंग्रजांनी प्रांत तयार केले होते. मुंबई प्रांत, याला मुंबई इलाखा म्हटलं जायचं, बंगाल प्रांत, जो पाकिस्तान आहे त्याचं नाव पंजाब प्रांत, मग असे प्रांत तयार केले, त्याच्यामध्ये बंगाल प्रांत होता. आणि या बंगालचा गव्हर्नर, बघा म्हणजे जो सुरुवातीला फक्त बंगालचा गव्हर्नर होता, हा गव्हर्नर जनरल बनला, म्हणजे सगळे गव्हर्नर त्याच्या अखत्यारीत येत होते, त्याच्या अंडर येत होते. कळलं का मी काय बोलायला लागलो होते? वनरक्षक आणि तलाठी दोन्हीसाठी कोणती व्याज घ्यायची? डायरेक्ट तलाठी घ्यायची. तलाटीमध्ये सगळी तयारी होते, वनरक्षकामध्ये वनरक्षकाची होती. समजलं का? बघा, आणि या गव्हर्नरवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार प्राप्त त्याला झाले. कोणत्या कोणत्या रे? मुंबई प्रांत आणि मद्रास प्रांताच्या. आणि याच्यातूनच उद्रेक झाला तो बाळांनो सगळ्यात पहिला इंग्रज मराठा युद्धाचा. इंग्रज आणि मराठा युद्ध झाले. तुम्ही जास्त काही फार पापड पसारा नका पाठ करत, बसवर का, एवढा मोठा इतिहास आहे, 4-5 मार्कासाठी विचारल्या जाणार, मग एवढं 1760 नका पाठ करू, एवढंच पाठ करा. पहिलं युद्ध कधी हो? 1775-82 मग झालं काय? या साल याच्यामध्ये सालवाईचा तह झाला आणि 1782 या तहनुसार मराठ्यांना ठाणे आणि साष्टी हे ठिकाण मिळाले. पोरो तुम्हाला मी सांगतो, बघा, महाराजांचा जन्म 1630, महाराजांनी राज्याचा राज्याभिषेक, स्वतःचा राज्याभिषेक करून महाराज या ठिकाणी या पतपातशाहीच्या युगामध्ये एक मराठा तेवढा बादशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही, हे बखरकारानं लिहून ठेवलं. म्हणजे महाराज छत्रपती झाले. बाळांनो या ठिकाणी ऐकून घ्या, 6 जून 1674 आणि महाराजांनी नंतर दक्षिण दिग्विजय केला, त्याच्यानंतर शंभूराजे, आणि शंभूराज्याच्या नंतर हळूहळू हळूहळू मराठा साम्राज्य वाढत गेलं. पण महाराजांनी ज्या वेळेस महाराज पन्हाळ्याच्या किल्ल्यावर अडकले होते, आणि बाळांनो पन्हाळ्याच्या किल्ल्यावरती महाराज अडकलेले असताना सिद्धी जोहरला या टोपीकरांनी तोफा दिल्या होत्या. ऐकून घ्या रे, या सिद्धीकरांनी तोफा दिल्या. आणि त्याच वेळेस महाराजांनी सांगितलं होतं, व्यापारी म्हणून आलेले आहात, व्यापार करते म्हणूनच राहा, शासन करते बनायची या ठिकाणी हिंमत करू नका. परंतु महाराज जोवर होते तोपर्यंत इंग्रज कधी शासन करते यांच्या डोक्यातही विचार आला नाही का? तर महाराजांनी जगातलं सर्वोत्तम आरमार उभारलं होतं. महाराजांना माहिती होतं या देशाला धोका हा भूतलावरून नाही आहे, या देशाला धोका आहे तो जमिनीवरून नाही जास्त, तर या देशाला धोका आहे तो पाण्याच्या माध्यमातून. म्हणून 26-11 हल्ला पाण्यातूनच झाला. आणि बाळांनो एवढं लक्षात ठेवा, आणि या ठिकाणी महाराजांनी ओळखलं, आणि महाराजांनी बाळांनो दौलत खा, दर्या सारंग यांना सांगितलं, या उपर ऐसे तो आरमार तयार करा की एकही पोर्तुगीज खलासी म्हणा की टोपीकडे आत नाही आले पाहिजे. महाराजांना कळून चुकलं होतं त्याच वेळेस. पण नंतरच्या काळामध्ये बघा, महाराजांनी निर्माण केलेल्या ऐश्वर संपन्न स्वराज्यासोबत या इंग्रजांनी युद्ध केलं आणि तह झाला. मराठे वरचढ भरले आणि ठाणे आणि साष्टी नावाचं या ठिकाणचं जे ठिकाण आहे ते मराठ्यांना मिळालं. मराठा म्हणजे विशिष्ट जात नाही तर 18 पगड जातींचं ऐश्वर संपन्न स्वराज्य या ठिकाणी महाराजांनी निर्माण केलं, लक्षात ठेवा. आणि बाळांनो महाराजांनी त्या राज्याला स्वतःचं नाव नाही दिलं, स्वराज्य म्हणजे माझं राज्य, कष्टकऱ्यांचं राज्य, प्रत्येकाचं राज्य. आणि ऐका, मग याच्यातच पुन्हा या पहा, हा वॉरन हेस्टिंग जरा याला लय 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 असं वाटत होतं, आता पूर्ण भारत गिळू का काय एका मिनिटाच्या आत. म्हणून बाळांनो बघा, दुसरं म्हैसूर युद्ध झालं याच्याच काळामध्ये. इंग्रज आणि हैदर अली म्हणजे टिपू सुलतानचे वडील, 1780 पुन्हा इंग्रज आणि टिपू सुलतान या ठिकाणी बाळांनो 1782. त्याच्यानंतर पुन्हा एक कायदा आला, हा दुसरा कायदा आहे 1784 पिट्स इंडिया ॲक्ट, हा वॉरन हेस्टिंगच्याच काळामध्ये आला. त्याच्यानंतर हा लॉर्ड कॉर्नवालिस आला उमराव घराण्यातला, हा इतका गडी शायनिंग मारायचा, बापा 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 लय शायनिंग मारायचा हा गडी. कारण हा कोण होता? ए पट्ट्यो, हा उमराव घराण्यातला होता. उमराव म्हणजे कोण रे? ए समजायला का, बोर व्हायला रे, बोर व्हायला का रे? ए उमराव घराण्यातला म्हणजे राजाच्या घराण्यातला होता, राजेशाही. हा आणि हा दोन वेळेस आला तुम्हाला सांगतो भारतामध्ये पट्ट्यो. हा असा स्वतःला राजा म्हणायचा आहे, त्याचं राहणं मस्त हा होता चांगला, पण हा काय करायचा, आपल्या लोकांचा तिरस्कार करायचा. भारतीय लोकांचा सगळ्यात जास्त तिरस्कार जर कोणं केला असेल तर यानंच केला. हे भारतीय लोकांना जवळसुद्धा बसू द्यायचं नाही. काय होतं काय माहिती, इथून लय स्वतःला शाईनं समजायचं, लय 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 हा स्वतःला असा समजायचा की बापा 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 विषयच नाही. त्याला वाटायचा हा 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 मी लय शाईन आहे. ऐकून घ्या, मग हा आला कधी हो? 1786 ते 1793 दुसऱ्यांदा पुन्हा आला 1805 आणि यानं बाळांनो
कायम धारा पद्धती आणली. याच्यावरती क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारल्या जाते. दुहेरी शासन व्यवस्था पद्धतीचा जनक कोण? तर रॉबर्ट क्लाईव्ह. आणि कायम धारा पद्धतीचा जनक कोण? तर हा लॉर्ड कॉर्नवालिस. बघा त्याच्या नावाच्या पुढं छे लॉर्ड कॉर्नवालिस. हं, पॉपकॉर्न नाही, लक्षात ठेव. चला, यानं बाळांनो कायम धारा पद्धती आणली, लक्षात ठेवा. कायम धारा म्हणजे काय रे? बघा इकडे लक्ष ठेवा. कायम धारा म्हणजे 5 किंवा 3 वर्षासाठी एक शेतसारा ठरवून दिला जायचा. समजा पहिल्या वर्षासाठी 5 रुपये, तर दुसऱ्या वर्षासाठी सुद्धा 5 रुपये, तिसऱ्या वर्षासाठी सुद्धा 5 रुपये, चौथ्या वर्षासाठी सुद्धा 5 रुपये. 5, 5, 5, 5, 5, 5 रुपये असं ठरवून दिलं जायचं. आणि बाळांनो जर समजा पहिल्या वर्षी उत्पन्न तुम्हाला 20 रुपये झालं तरी 5 रुपये द्यायचे, आणि उत्पन्न जर तुम्हाला 3 रुपये झालं तरी 5 रुपये द्यायचे, जास्त द्यायचे नाही. याला म्हणते कायम धारा पद्धती. समजलं का? समजलं का मला पटकन सांगा. यस 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 यस. अहो 700,000 होतील आपले, पण लाईक होते ना त्या दणक्यात. हां चला, मानू बघा हा कायम धारा पद्धती यानं बाळांनो निर्माण केली. इंग्रज आणि टिपू सुलतानचं युद्ध याच्या काळात झालं शेवटचं 1790 ते 1792, आणि 1792 श्रीरंगपट्टणच्या तहाने हे युद्ध संपले. बघा लक्षात ठेवा, श्रीरंगपट्टण येथे या ठिकाणी बाळांनो तह झाला, आणि हा तहानुसार यानं बाळांनो ते आपल्या भागात काही भाग आपल्याकडे घेतला, काही त्यानं टिपू सुलतानला दिला, आणि बंगाल प्रांतामध्ये कायमदारा पद्धतीचा स्वीकार हा 1793 झाला. म्हणजे तो जाता जाता झाला. समजलं का? कायम धारा पद्धती समजली का? बऱ्याच पोरांना कायम धारा कायम धारा कायम धारा वाचते रे. कायम धारा म्हणजे काय? तुमचं साल चांगलं असो का तुमचं साल वाईट पडो, तुम्हाला तेवढेच पैसे द्यावा लागतेत. ओके, समजलं का? पटकन सांगा. चला लवकर सांगा, लवकर सांगा. तुम्ही बॅज घ्या. अबे 299 रुपयामध्ये काय मिळणार आहे रे? अख्खं GK GS द्यायलो तुला. हं, एवढं कुठं मिळणार आहे? 299 रुपयामध्ये पुस्तक येत नाही राजा. इतिहासाचं पुस्तक जर घेतलं इथं पुस्तकं पडेल असतात 400, 500 रुपयाला पुस्तक आहे. इथं बोंबलू मी शिकवा लागलो. मग विचार करा तुम्ही किती एनर्जी जाते याच्यामध्ये. हे का साधी गोष्ट आहे का? सोपं नाही आहे. तुम्हाला वाटते बा पाहिल्या पाहिल्या एक म्हणते मास्तरला काय अक्कल आहे. अबे मास्तरला अक्कल नसतं तो भरायला असता का इथं? एवढं लक्षात ठेवा. इथं कोणताही मास्तर जेव्हा शिकवतो ते काही येडा नसते, त्याला थोडंफार नॉलेज असते त्याच्यातलं. 700 इकडं लक्षात ठेवा तुम्हाला. 799 मध्ये अख्खी बॅच आहे वन रक्षकाची. हा ऐकून घ्या रे, 999 मध्ये अख्खी तलाठ्याची बॅच आहे, 999 मध्ये अख्खी राज्य उत्पादन शुल्काची बॅच आहे, आणि एक एक विषय फक्त 299 मध्ये. हा सोपं नाही ते. चला पुढं बघा इकडं. हा आता सर जॉन शेअर आला. ते शेअर नाही, तुम्ही शेअर करता ते. हा 1793 ते 1798 मध्ये आला, आणि यानं तथस्थतेचं धोरण स्वीकारलं. याच्याकडं निजाम गेलेत, आणि निजामानं सांगितलं लांबच्या बाजूनं लढा. मराठ्यानं सांगितलं लांबच्या बाजूनं लढा. तो म्हणला मी कोणाच्याच बाजूनं लढणार नाही, मला काही घेणं देणं नाही, तुमचं तुम्ही पहा. आणि याचाच तर फायदा इंग्रजाईनं घेतला. अबे भारत या देशामध्ये असे वेगवेगळे राज्य होते. निजाम राज्य ऐका रे, निजामांचं राज्य, त्याच्यानंतर शिखांचं राज्य, राजपुतांचं राज्य, जाटांचं राज्य होतं, आणि हळूहळू इंग्रजांनं एक 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 राज्य संपवलं. पोरो तुम्हाला मी सांगतो, शीख इंग्रज सॉरी शीख असेल आता ते प्रतीक राऊत तू ना आता बोललो असतो मी, पण जाऊ दे. आता कसं ते बाकीच्या लेक्चरमध्ये तुला तसं चालेल, आता मला तसं बोलता येत नाही. तू आता शांत बस, नाटकं करू नको. बिना अभ्यासाचा पास होईल का? तू जन्मताच बिना मेंदूचा आलेला आहेस. आता लक्षात ठेव, टाईमपास करायला नको येऊ या चॅनलवर. अजिबात यायचं नाही या चॅनलवर. गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे पोर आहेत, आणि हे चॅनल त्याच लोकांसाठी जे गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे, ज्यांना खरंच या ठिकाणी कुठेतरी लागायचं. अशाच लेकरांनी या चॅनलवर थांबायचं. मी पुन्हा सांगतो, हो हुकेलपणा करणारे यांनी इथं थांबायचं नाही, कारण की हे चॅनल आहे सतीश शिंदेनं निर्माण केलं. शेतकऱ्याचं पोरग आहे, आणि शेतकऱ्याचं पोरग शेतकऱ्याच्या पोरासाठी काहीतरी करावं लागलं. ओके, आता इकडं नीट लक्ष दे, शायनिंग नको मारू तू. चला बाळांनो बघा, मग स्वीकारल्यानं त्याच्या काळात मराठ्यांनी काय केलं, 1795 मध्ये खरड्याच्या, साखरखेडा माहीत असेल बघा तुम्हाला, बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. शिकू द्या लेकरायला, शिकू द्या गोरगरिबांच्या लेकरायला, शिकू द्या, लागू द्या त्याला कुठंतरी सर्व्हिसला. उगं काही बी
हलकट कमेंट करायच्या, माझ्याकडे यायचं नाही. इथं फक्त प्युअर माल लागते, एकदम नाद खुळा. इथं कलदार लागतो, टनटन वाजवलेलं सोनं पाहिजे इथं, ऐकून घ्या. ओके, इकडं लक्ष ठेवा. आता कोणी मधामधात बोलू नका. बघा रे, मग मराठ्यांनी बाणू 1795 खर्ड्याच्या लढाईमध्ये निजामांचा पराभव केला. ही बाणू इतिहास प्रसिद्ध अशी लढाई आहे. त्याच्यानंतर बाणू हा गडी मात्र जरा खतरनाक, सगळ्यात खतरनाक जर कोणता गडी असेल तर हा आहे बाणू. बघा काय नाव आहे त्याचं, वाचा बरं, लॉर्ड वेलस्ली. पहा हा दिसतो कसा, पहा ना कसा उभा राहिला, असा शायनिंग मारून जसा तलाटी झाला, जसा तलाटी झाला ते तलाटी झाला असा दिसते. पहा कसं दिसते ते, पान कसं दिसते. हा लॉर्ड वेलस्ली आला बाळांनो, आणि यानं सगळ्यात डेंजर काम केलं ते तैनाती फौजेचं. आता तैनाती फौज म्हणजे काय, समजा एखादा राजा आहे, त्या राजाच्या पदरी इंग्रजांचे सैन्य ठेवायचं. सैन्य कोणाचं ठेवायचं, इंग्रजांचं. यायला खाऊ पिऊ कोण घालणार, तो राजा म्हणजे भारतीय राजा. यायची पगार कोण करणार, भारतीय राजा. यायला भाकरी कोण घालणार, भारतीय राजा. यायला दवाखान्यात कोण नेणार, भारतीय राजा. पण इंग्रज आईनं जर यायला सांगितलं, या हलकट आयलं की आता भारतीय राजावर आपल्याला आक्रमण करायचं. बघा, सैनिक ठेवायचे इंग्रजाचे, खर्च करायचा भारतीयानं, आणि यायनं अटक करायचं भारताच्या राजाला. बाबर किती आपण किती सत्यानाश केला हो या लोकांना आपल्या देशाचा. असं आहे का म्हणजे एखाद्या पाहुण्याला आपल्या घरी ठेवायचं, त्याला आपण जीव घालायचं, त्याला कपडे आपण द्यायचे, त्याला पगार आपण द्यायचे, आणि त्यांनाच आपल्या संग कुस्ती खेळायची, ना आपल्याला हाणायचं धरून. कसं चालल सांगा बरं मला तुम्ही. थँक्यू परवीन, धन्यवाद. असं चालन कसं, अरे सांगा ना, बोला. असं हलकटपणा यानं केला पहा, म्हणून याला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. यानं 1798 ते 1805 तैनाती फौजेचं वाहनू यानं हलकटपणा केला. बरं, यानं काय केलं ऐका. वेलस्लीने 1798 वाहनू सर्वप्रथम निजाम जे होते हैदराबादचे, या हैदराबादच्या निजामाच्या बाळू पदरी यानं सगळ्यात पहिले तैनाती फौज दिली. आणि निजामाला सांगितलं की तैनाती फौज तुम्ही स्वीकारा, आणि त्याचा खर्च हे निजामाला द्यायचं असं ठरलं. पण निजामाचे परराष्ट्र धोरण मात्र इंग्रज ठरवू लागले. पहा बघा, सगळ्यात मोठी चूक निजामाची, एक तर स्वीकारही केला, त्यांचं सैन्य पदरी ठेवलं, पण बाहेर देशामध्ये यस वा 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 काय पोहरं वाढले, एकदा लाईक करा पोहरं तसे धनक्यामध्ये. म्हणजे परराष्ट्र जे धोरण आहे, दुसऱ्या देशासोबत दुसऱ्या राज्यासोबत नेमका व्यवहार कसा करायचा हे जर बाणू ऐकून घ्या. जर कोण ठरवत असेल तर इंग्रज ठरवायचे. बघा इंग्रजाईनं काय शाळा केली. आणि नंतर टिपू सुलतान याला त्यानं तैनाती फौज दिली 1799, अयोध्येच्या नवाबाला दिली 1801, आणि बाळांनो जे ऐश्वर संपन्न स्वराज्य महाराजांनी निर्माण केलं होतं, त्या महाराजांच्या ऐश्वर संपन्न स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी खस्ता खाल्ल्या. अहो हा रायगड, हा पवित्र पावन रायगड, हा या ठिकाणी मावळ्यांच्या रक्ता मासा आणि घामावरती उभा राहिलेला आहे. महाराजांनी सांगितलं हे 32 मन सोन्याचं सिंहासन हे सह्याद्री पर्वताच्या रायगडावरती नसून माझ्या मावळ्यांच्या त्या खर्ची पडलेल्या बलिदानावरती उभा आहे. आणि ऐकून घ्या बाळांनो, आणि हेच ऐश्वर संपन्न स्वराज्य दुसरा बाजीराव पेशव्यानं बाळांनो या ठिकाणी त्याच्या हातामध्ये सत्ता गेली, आणि मराठे साम्राज्यामध्ये तैनाती फौज स्वीकारण्यात गेली. अवज्या ऐश्वर संपन्न स्वराज्यासाठी शंभू राजांनी स्वतःच बलिदान दिलं. स्वतःच्या पोराच्या लग्नाच्या पत्रिका सोडून आमचा तान्हाजी गेला, आणि महाराजांना सांगता झाला राज आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे. आमचे मुरारबाजी सांगते झाले राज, जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत हा मुरार हा पुरंदर जिवंत जागता ठेवेल. त्या मराठा साम्राज्याच्या पायासी या वेलस्लीनं बाळांनो तुम्हाला सांगतो सैन्य दिलं. आणि सैन्य दिल्यामुळं झालं असं की तैनाती फौज स्वीकारण्यात आली, आणि हळूहळू मराठा साम्राज्य खिळखिळ व्हायला लागलं. पण पोर हो, हे इंग्रज शीख साम्राज्याला मराठा साम्राज्याला घाबरत होते.
जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत हा बाजी खिंड लढवेल. राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. या राज म्या तसुभर सुद्धा गनिमांना पुढे सरकू द्यायचा नाही हा शब्द आहे या बाजीचा. बाळांनो असं हे ऐश्वर संपन्न स्वराज्य मराठ्यांचं अठरा पगड जातींचं स्वराज्य आहे. आणि हे 1802 मध्ये या वेलसलीनं बाळांनो घशात घातलं तुम्हाला सांगतो. आणि यांच्यावरही तैनाती फौजेची सक्ती केली आणि लगेच त्यांना अवसर न देता इंग्रज मराठा दुसरं युद्ध झालं. ते झालं बाळांनो 1802 आणि 1804 दरम्यान. आणि बाळांनो तुम्हाला सांगतो वसईचा तह झाला 31 डिसेंबर 1802. आणि या तहानुसार अखेर मराठी साम्राज्याचा अस्त झाला. अरे जे ऐश्वर संपन्न स्वराज्य या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिलं त्या ऐश्वर संपन्न स्वराज्य बाळांनो 1802 नंतर लयाला गेलं. पुण्याच्या शनिवार वाड्यावर असणारा स्वराज्याचा ध्वज काढण्यात आला. ज्या स्वराज्यासाठी आमचे मावळे खर्ची पडले अरे ज्या राजानं सांगितलं होतं या टोपीकरांना येऊ देऊ नका आणि ज्या राजानं सांगितलं होतं हे आज टोपीकर म्हणून आलेले उद्या तुमचा घात घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि अखेर पोरांनो तेच झालं. लयाला गेलं मराठा साम्राज्य. ज्या साम्राज्यासाठी लहान लेकरं सुद्धा स्वतःचे प्रसंगी आपल्या प्राणांची बाजी लावली. ज्या स्वराज्यासाठी 100 राजांनी बलिदान दिलं. ज्या स्वराज्यासाठी संताजी धनाजी लढत राहिले ते स्वराज्य खेळ लयाला गेलं. आणि बाळांनो 1817 ते 1818 मध्ये मराठा साम्राज्याचा अस्त झाला. आणि 1818 इंग्रजाईनं पोट्टे हो त्या पुण्याच्या शनिवार वाड्यावरती युनियन जॅक फडकवला आणि मराठा साम्राज्य लयाला त्या ठिकाणी घातलं. पोर हो एका चुकीमुळं गेलं बाळांनो ऐकून घ्या. त्याच्यानंतर आला हा लॉर्ड हेस्टिंग याला मार्क्वेस ऑफ हेस्टिंग्ज म्हणतात. हा 1813 ते 1823 मध्ये आला. यानं इंग्रज आणि नेपाळ युद्ध खेळलं. ते 1816 मध्ये नेपाळचा पराभव झाला. शांत संयमी असणारं राज्य होतं बाळांनो ऐकून घ्या ऐकून घ्या रे. सांगतो सांगतो सगळं सांगतो लाईक करा पडा 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 पडा. आणि बाळांनो ए बाई कल्पना कल्पना आई बाई थांब ना तुया 1760 एकच येतात तुला. मी का मुख्यमंत्री आहे का थांब ना थोडीशी. आणि बाळांनो तिसरे आणि शेवटचे इंग्रज मराठा युद्ध झाले. आणि ते झालं 1817 ते 1818 मध्ये. आणि 1818 मध्ये या मार्क्वेस ऑफ हेस्टिंगच्या काळामध्ये मराठा साम्राज्य लयाला गेलं. त्याच्यानंतर हा विल्यम बेंटिक आला. असं म्हटलं जाते हा विल्यम बेंटिक फार उदारमतवादी होता फार असं म्हटलं जाते. पण कोणताही इंग्रज अधिकारी असू द्या त्यानं वाटच लावली आपल्या देशाची. 1828 आलेला 1835 पर्यंत राहिला. आणि या विल्यम बेंटिंगनं काय केलं तर बाळांनो या विल्यम बेंटिंगनं केलं बाळांनो ऐकून घ्या रे. त्यानं केलं 1829 मध्ये बाळांनो सतीची प्रथा बंद केली. राजा राममोहन राय यांचे भाऊ या ज्यावेळेस त्यांचं देहावसान झालं मृत्यू पावले. आणि मृत्यू पावल्याच्या नंतर त्यांच्या वहिनी म्हणजे त्यांच्या भावाची पत्नी ही सती जायला निघाली हे त्यांना बघावंसं वाटलं नाही. तिथून त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची ज्वलंत ज्वाला निर्माण झाली. आणि त्यांनी सांगितलं बाळांनो की इथपासून आपल्याला आत्तापर्यंत कुठंतरी ह्या अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करायच्या म्हणून बाळांनो राजा राममोहन राय यांनी पुढाकार घेऊन यांच्या सहकार्यानं लॉर्ड विल्यम बेंटिंगनं सतीचा कायदा नष्ट केला सॉरी सती पद्धत नष्ट करून टाकली. लक्षात ठेवा मी काय सांगायला आलो ते. आणि तुम्हाला सांगतो ऐकून घ्या थांब थांब बाळा बाबा थांब न लेकरा थोडासा थांब न जरासा. आणि लक्षात ठेवा मी काय बोलायला लागलो ते. कायदा लावल्या गेला. आणि पोरो तुम्हाला सांगतो मग लॉर्ड मॅकॅलोच्या शिक्षणाचा झिरपचा सिद्धांत 1835 मध्ये याच्याच काळात आला. हा थोडासा उदारमतवादी होता. यानं ऐकून घ्या रे. हा उदारमतवादी असणारा बाळांनो हा या ठिकाणचा हा लॉर्ड विल्यम बेंटिक. त्याचं नाव पाक असे बेंटिक बेंटेक्स नाही हा यस 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 हो बॅससाठीच हे लेक्चर.
आणि या लॉर्ड विल्यम बेंटिकनं बाळांनो या ठिकाणी सतीचा कायदा हे महत्त्वाचं आहे. बघा सोपी गोष्ट नव्हती त्या काळामध्ये भारतीय लोकांच्या विरोधात जाऊन जी अनेक वर्ष परंपरा चालत आलेली एखादी अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करणं आणि त्यांच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करणं बाळांनो हे त्या लोकांना भारतीय लोकांना पचण्यासारखं नव्हतं. साधी गोष्ट नव्हती पण बाळांनो या लॉर्ड विल्यम बेंटिकनं काढून या ठिकाणी तो कायदा लावून दाखवला. त्याच्यानंतर चार्ल्स मेटकॉफ आला 1835 मध्ये. याच्या अगोदर वृत्तपत्रामध्ये बातम्या छापण्याचा किंवा वृत्तपत्र चालवण्याचा अधिकार इंग्रजांनी आपल्याला दिला नव्हता. आणि मग ऐकून घ्या मग हा आल्याच्या नंतर यानं सगळ्यात पहिले वृत्तपत्रावरील बाळांनो कायदे ते निर्बंध हटवले म्हणून याला वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणतात. हे पाठ करा हे लक्षात ठेवा. काय काय लक्षात ठेवायचं रे बाळांनो बघा वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोण आहे तर चार्ल्स मेटकॉफ हा वृत्तपत्रांचा मुक्तिदाता आहे. एवढं लक्षात ठेवा. दॅट्स क्लिअर. पटकन सांगा पटकन सांगा मला समजलं का अरे कळतंय का तुम्हाला. जे रिकाम्या कमेंट्स करतो त्याला मी ठेवणार नाही बरं का. लक्षात ठेवा. चला हो 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 बनवतो बनवतो. चला याच्यानंतर लॉर्ड ऑकलंड आला बा ऑकलंड ऐका 1836 ते 1842 मध्ये आला. आणि याच्या काळामध्ये पहिलं अफगाण युद्ध झालं 1839 ते 1841 मध्ये. पण इथं इंग्रज हरले सत्यानाश झाला द्यायचा अफगाणी लोकांनी इंग्रजांचा सपशेल पराभव केला ऐकून घ्या रे. मग लगेच कोण आला लॉर्ड एलनबरो आला. ह्या आला आता बाळांनो 1842 ते 1844. पण याच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या मनावर इतका 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 जिवारी लागला होता तो पराभव जो अफगाणांनी केला मग त्यांचा बदला घेण्यासाठी. मग हे आले आणि ऐकून घ्या रे या लॉर्ड एलनबरोनं काय केलं सगळ्यात पहिले सिंध प्रांतावर ताबा घेतला आणि अफगाणांचा पराभव केला. बघा म्हणजे पहिले अफगाणानं यायचा कार्यक्रम लावला मग पुन्हा याईनं अफगाणांचा कार्यक्रम लावला आणि मग आला लॉर्ड होर्डिंग्ज. होर्डिंग्ज येतो पहिला पहिला लक्षात ठेवा. हा लॉर्ड होर्डिंग्ज पहिला आला आणि ऐकून घ्या मी काय सांगतो. आणि तो आला 1844 ते 1848 मध्ये आणि पहिलं इंग्रज शीख युद्ध याच्याच काळात झालं. इंग्रज आणि शिखांचं युद्ध जर कोणाच्या काळात झालं असेल असा पहिला प्रश्न आला. ऐकून घ्या नंतर बरं का. हे बघा 1844 ते 1848 मध्ये म्हणजे इंग्रज शीख युद्ध तोपर्यंत शीख साम्राज्याला इंग्रजांनं काही नाही केलं आणि सरकारी कार्यालयाला रविवारी सुट्टी देण्याची प्रथा सुरू झाली. हा IMP क्वेश्चन आहे. याच्यावरती 4-5 वेळेस प्रश्न आलेला आहे की रविवारची सुट्टी ही कोणाच्या काळात मिळाली. मी पुन्हा एकदा सांगायलो हे लेक्चर झाल्या झाल्या मी अनपब्लिश करणार आहे प्रायव्हेट करणार आहे. माफी असावी माफी असावी. बॅचमधल्या मुलांना मिळेल. तुम्ही म्हणाल सर तुम्ही बाकीच्या मास्टर लोकांसारखे शेत का. माफी असावी बाळा मी हे लाईव्हमध्ये घेत आहे हे लाईव्हमध्ये शिकवत आहे. याच्यासाठी तुम्हाला पहिली मी हिंट दिली तुम्हाला सांगितलेलं आहे की बाळांनो लाईव्ह करा लाईव्ह लेक्चर करा. ज्यांना हे कायमस्वरूपी पाहिजे असेल ते बॅच घ्या. अबे 299 रुपयामध्ये काय मिळते राजा. मी अख्खा विषय देला तुला किती विषय त्याच्यामध्ये बघ तू. माफी असावी बाळांनो रविवारी सुट्टी देण्यासाठी प्रथा सुरू केली कारण की नियम आहे आपल्याला फ्रीमधलं पचत नाही असं आपली कंडिशन आहे. हां ते जर हॉटेलमध्ये गेलं हॉटेलमध्ये जाऊन जर त्याने एखादी भाजी घेतली तर ताटली फोडून खाईल ते. पण एखाद्या पंक्तीत गेलं तर उष्ट टाकन म्हणून लक्षात ठेवा बाळांनो थोडंसं ऐकून घ्या. आणि बाळांनो मग आला हा लॉर्ड डलहौसी. याच्या डोक्यात एकच होतं. काय होतं रे बाळांनो याच्या डोक्यात. याच्या डोक्यात फक्त एकच होतं. याच्या डोक्यात एकच होतं फक्त काय. भारत देशामध्ये साम्राज्यवाद. यस स्वातीताई अगदी अगदी बरोबर आहे. भारत या देशामध्ये साम्राज्यवाद निर्माण करायचा म्हणजे जिकडं तिकडं इंग्रज दिसले पाहिजे. जिकडं तिकडं इंग्रजांचं राज्य दिसलं पाहिजे. अगोदरच्या सगळ्या लोकांनी जास्त साम्राज्यवाद करण्याचा प्रयत्न केला नाही लढाया केल्या. अगोदर आलेले सगळे गव्हर्नर जे होते लढाई केल्या. पण हे जे होतं का नाही हे बरो हे 1848 तर आलं 56 पर्यंत थांबलं. यानं आल्या आल्या पहिले संस्थानं खालसा केले. वेगवेगळे कारणं दाखवलेत. कुठं राजकीय कारण दाखवलं कुठं काही दाखवलं कुठं काही दाखवलं ऐकून घ्या. आणि राजकीय कारण दाखवलं कुठं वारसा नामंजूर केला
आणि यानं एक 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 संस्थानं खालसा केली पोरो तुम्हाला मी सांगतो. आणि याच्याच काळामध्ये मार्च 1849 दुसरं इंग्रज शीख युद्ध झालं. यानं दत्तक वारसा नामंजूर केला. म्हणजे काय हो, एखाद्या राजाला जर पुत्र नसेल तर तो दुसरा पुत्र कोणाचा दत्तक घेऊन त्या राजगादीवर बसवू शकतो. आणि राजगादीवर बसवू शकतो पण हे पहिल्या काळात तो यायच्या अगोदर होतं. पण हा आला आला की यानं केली शायनिंग मारायला सुरुवात. आणि यांनी सांगितलं की दत्तक खालसा नामंजूर तुम्हाला घेता येणार नाही. सांगतो ना त्याच्या काळात ते पण सांगतो. यस, आदरणीय नारायणराव लोखंडे यांनी काय केलं ते पण सांगतो. दर्शना यस यस ते पण सांगतो. पहिलीकडे लक्ष दे. आणि यानं काही राज्य खालसा केली. मग सातारा केलं, जैतपूर केलं, संभलपूर, नागपूर, झासी. झासीच्या राणीचा इतिहास फार गौरवशाली आहे, सांगेन मी तुम्हाला. उदयपूर, तंजावर, कर्नाटक, अयोध्या. 1857 उठावामध्ये मी तुम्हाला सगळं सांगेल, काळजी करू नका. जसं आत्ता अंगावरती तुमच्या शहारे आले होते तसं तिथं डोळ्यामध्ये आसमांच्या धारा येतील, काळजी करू नका. सगळं काही सांगेल मी तुम्हाला. बघा, मग झासी हिच्याबद्दल मी बोलेल. आणि 92 एवढे संस्थानं त्यानं खालसा केली. तंजावरची जहागिरी जप्त केली 1855. पण यानं काही कामं केले. पहा यानं काय केलं, सगळ्यात पहिले यानं केलं 1853 92 रेल्वेची स्थापना केली. सांगा बरे, पहिली रेल्वे कुठून कुठपर्यंत धावत होती पटकन सांगा. पहिली रेल्वे कुठून कुठपर्यंत होती पट सांगा. पहिली रेल्वे कुठपासून कुठपर्यंत होती? चला पटापट उत्तर द्या. बोरी बंदर ते ठाणे म्हणताय. अबे तर मुंबई ते ठाणे ना बे, मुंबई ते ठाणे हा बाळांनो ऐकून घ्या. आणि यानं काय केलं, रेल्वे, पोस्ट, तारा यंत्रणाची सुरुवात केली. हे तुमच्या माझ्यासाठी नाही, मन नव्हता फोन लावायचा, ऐ मन नव्हते त्याच्यामध्ये पत्र टाकायचे. यानं त्याच्या फायद्यासाठी केला, तुमच्या माझ्या फायद्यासाठी नाही. यायनं जो हा हलकटपणा केला या लॉर्ड डलहौसीनं, यानं तुमच्या माझ्यासाठी नाही. निगेटिव्ह सिस्टीम नाही रे बाळांनो, अजून वनरक्षकाला तसं काही आलं नाही, हां लक्षात ठेवा. आणि यानं काय केलं पोरो तुम्हाला सांगतो. मग पण यानं एक काम केलं बरं का, 1856 विधवा विवाह ऐकून घ्या, पुनर्विवाह कायदा संमत केला. म्हणजे एखाद्या त्या पहिल्या काळामध्ये जरट विवाह पाहायचे. बघा, जरट विवाह माहिती आहे का रे, जरट विवाह माहिती आहे का? जरट विवाह या शब्दाचा अर्थ आहे बाळांनो, ए नवरदेव, ए 40-50 वर्षाचा नवरी बिचारी 16-17 वर्षाची लहान लेकरू, है का नाही? जरट विवाह म्हणायचे. ते हुकेल मोठं ज्या मोठं पहिल्या काळात व्हायचं तसं ऐकून घ्या. आणि बाळांनो मग ते त्याचं वय जास्त असल्यामुळं बोंबलायचं, मरायचं लवकर मरायचं ते, आणि लवकर मरायचं मग ते लेकरू तारुण्य अवस्थेमध्ये विधवा व्हायचं. पहा, आणि त्या काळामध्ये अनिष्ट रूढी परंपरा अशा होत्या, सती प्रथा जाणं किंवा विधवा, मग त्या विधवेला पुन्हा विवाह करण्याची परवानगी नव्हती. पण यानं कायदा केला आणि 1856 कायद्यानुसार बाळांनो विधवा स्त्रिया हे पुनश्च लग्न करू शकतात बाळांनो, असं या ठिकाणी त्यानं सांगितलं. असं त्यांनी तो कायदा निर्माण केला, हा लॉर्ड डलहौसी. याच्याबद्दल जास्त काही सांगण्यासारखं नाही. पण आता लॉर्ड डलहौसीनं काय केलं बाळांनो तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या. या लॉर्ड डलहौसीनं पुरो संस्थान खालसा केले. हा भारतीय संस्थानिकांच्या जिव्हारी ते लागलं. आणि भारतीय संस्थानिकांच्या जिव्हारी लागल्यामुळं, दर्शन 2 मिनटं थांब, मी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अगोदरचं सांगायलो. नारायण मेघाजी लोखंडे यांनी जी सुट्टी शासन मान्य केली ती नंतर. थोडासा थांब ना, जरासा पुढं पुढं जायचं आपल्याला, थोडासा थांब ऐकून घ्या. आणि बाळांनो तुम्हाला सांगतो, यानं दत्तक वारसा नामंजूर केला, त्याच्यामुळं यानं काही काही हे संस्थानं खालसा केले. आणि हे संस्थानं खालसा केल्यामुळं प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये, लेकर हो तुम्हाला मी सांगतो, या ठिकाणी याच्याबद्दल उद्रेक निर्माण झाला. प्रत्येकाला असं वाटायला, हे ब्रिटिश आपल्या देशात आले व्यापार करते म्हणून, पण आपल्या धर्मात डवळाडवळ करा लागले. आपल्या सैनिकांना त्यांनी दातानं तोडायला बंदुका दिल्या, त्याला बाळांनो गाईचं याचं मांस लावलेलं राहायचं, चरबी लावलेलं राहायची. मग बाळांनो तुम्हाला सांगतो, प्रत्येकाच्या मनामध्ये तो उद्रेक तयार झाला. आणि माणसाच्या त्या लोकांच्या मनामध्ये उद्रेक तयार झाला. आणि भारतीय संस्थानिकांनी बाळांनो या इंग्रजांच्या विरोधामध्ये एकत्र येण्याचं ठरवलं. आणि एकत्र येऊन त्यातूनच जन्म झाला बाळांनो, तो म्हणजे 1857 उठावाचा. आणि हीच 1857 उठाव का झाली,
कशामुळे झाली त्याची काय कारण आहेत हे आपण बघणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये. सर्वांनी उद्याच्या लेक्चरला बरोबर 8:30 असंच लाईव राहा, कारण हे नंतर तुम्हाला पाहायला मिळणार नाही. विश ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय. एवढं समजलं असेल ते एकदा लाईक करा बाळांनो. उद्याला 1857 सगळा उठाव हा आपण घेणार आहोत. भारत स्वतंत्र झाल्याशिवाय तुम्हाला मी सोडणार नाही एवढं फक्त लक्षात ठेवा. ज्या मुलांनी लाईक नसेल केलं ते लाईक करा, ज्यांनी टेलिग्राम चॅनलला अजून जॉईन नसेल केलं ते खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, आणि ज्यांना हे लेक्चर एक वर्षभर पाहिजे असेल त्यांनी बाळांनो 900 ऐकून घ्या रे. 299 जी के जी एच ची बॅच आहे, पूर्ण बॅच आहे 999. एक विषय घेतला तर बाळांनो 299 आहे, तुम्ही ती बॅच घेऊ शकता आणि बाळांनो तुमचा अभ्यास करू शकता. जास्त फापट पसारा न देता जे मला योग्य वाटतं ते देण्याचा मी प्रयत्न करत आहे. विश यू ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय. एकदा लाईक होऊन जाऊ द्या, 500 वर लाईक गेल्या पाहिजे. धन 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 धन, पटापट लाईक करा. चला, यस 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 यस. अजून खूप काही शिकायचं तुम्हाला, कधी हसायचं इतिहासात, कधी रडायचं. यस यस यस. चला चला आता जेवण करू द्या मला, मलाही वेळ झालेला आहे, भरपूर वेळ झाला बाळांनो. जेवण करू द्या ना, तुम्ही आले मस्त, काही जेवता जेवता पाहिले काही ना, भाजीत बुडवलं मला म्हणजे त्या मोबाईलला. हां यस यस स्वामी, धन्यवाद. चला पटकन, चला ओके. विश यू ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय. घ्या काळजी.